नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5वी स्कॉलरशिपचा बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा घटक क्रमांक 5 ज्याचं नाव आहे प्रतिमा प्रतिबिंब, यातील आपण आरशातील प्रतिमा यावरील प्रश्न पाहत आहोत. आज व्हिडिओ क्रमांक 44 स्वाध्याय 5.1 मधील प्रश्न क्रमांक 27 आपण आज या ठिकाणी सुरुवात करत आहोत. पहा, आता प्रश्न क्रमांक 27 हे जे दिलेली आकृती आहे, या आकृतीची आपल्याला आरशातील प्रतिमा शोधायची आहे. आरशातील प्रतिमा म्हणजे जे वर दिसणारे बाजू आहेत ते सर्व खाली आले पाहिजेत. फक्त फरक एवढाच आहे, डावीकडचे डावीकडेच असले पाहिजेत घटक आणि उजवीकडचे उजवीकडेच असले पाहिजेत, फक्त वरचे खाले आणि खालचे वर. आता पहा, ही जी अशी रेष आहे, ही जी वक्राकार रेषा आहे ही कुठं खाली आली पाहिजे, तर ही अशी खाली आलेली याच्यामध्ये नाही, त्याच्यानंतर या तिन्हीमध्ये आहे, बरोबर. त्यानंतर या पद्धतीनं हा जो वक्र आहे तो हा जो असा खाली आहे तो आता आकृतीमध्ये कुठं गेला, असा अर्धचंद्रासारखा असा वर आला पाहिजे. मग असे वर असलेलं या ठिकाणी आकृती, तर या ठिकाणी तर नाही, कारण इथं तुटलेली आहे, इकडे जोडलेली आहे, हे पण नाही. त्याच्यानंतर हे ह्या जसा अर्ध आहे तसा हा अर्ध नसून याच्यामध्ये पर्याय 3 आहे, म्हणून आपलं उत्तर आहे 27 पर्याय क्रमांक 3. म्हणजे जे उत्तर नाही ते आपण अगोदर बाद ठरवले तर ऑटोमॅटिक आपल्याला करेक्ट उत्तर लवकर सापडते. त्यानंतर आपण पाहू प्रश्न क्रमांक 28. प्रश्न क्रमांक 28 आता पहा, ह्या त्रिकोणाच्या हे वरच्या टोकाची जी ही अशी राईट साईडला रेष जी चालली ती जी वर आहे त्या शिरोबिंदू त्रिकोणाच्या खाली आलं पाहिजे आणि हे राईटकडेच रेष दिसली पाहिजे. तर याच्यात आहे, याच्यात आहे, याच्यामध्ये नाही, याच्यामध्ये नाही, हे दोन उत्तरं नाहीत. आता आपल्याला ह्या दोन्हीपैकी एक किंवा दोन. आता हा जो टी आहे तो या ठिकाणी पाण्यामध्ये प्रतिबिंब पाहत असताना तो उलटा दिसला पाहिजे, मग हे टी उलटा या ठिकाणी हा सरळ आहे हे तर येणार नाही, मग पर्याय क्रमांक 2 28 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29 पहा, या ठिकाणी आपल्याला ही जी आकृती दिली आहे याचं पाण्यातील प्रतिबिंब पाहत असताना हा जो गोल लेफ्ट साईडला वर आहे तो लेफ्ट साईडला वरचा गोल खाली आला पाहिजे, खालचा चौरस वर गेला पाहिजे. तर हे याच्यामध्ये नाही, इथं आहे, याच्यात नाही आणि इथं आहे, ठीक आहे. आता आपण राईट साईडचे पाहू. हा अर्धचंद्र वरचा खाली गेला पाहिजे, त्रिकोण वर गेला पाहिजे, अर्धचंद्र खाली आला पाहिजे वरचा, इथं खाली आहे, त्रिकोण इथं वर आहे. आता आपल्याला फरक पाहायचा आहे, रेषांचा फरक तेवढा पाहायचा आहे. पहा, या ठिकाणी हे जे आडव्या रेषा आहेत ह्याचे चौकोनाचे चार भाग करून हे जे वरच्या भागातले जे आडव्या रेषा आहेत तो खाली आला पाहिजे. तर ह्या दोन आकृत्यामधून आडव्या रेषा ह्या पर्याय क्रमांक 2 आहेत, 4 नाही, म्हणून आपलं 29 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आपण पाहू आता प्रश्न क्रमांक 30. पहा, प्रश्न क्रमांक 30 आपल्याला या ठिकाणी जी आकृती दिलेली आहे पहा, तर या आकृतीतला हा जो रिकामा त्रिकोण दिसू लागला तो आपल्याला लेफ्ट साईडला वर आहे तो लेफ्ट साईडला खाली आला पाहिजे आणि अर्धगोल हा वर गेला पाहिजे. तर याच्यामध्ये आहे हे नाही, हे नाही, हे नाही, म्हणजे डोळे झापून उत्तर आपलं 30 पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 31 पहा, 31 पहा, 3, 5, 9 हे इंग्रजीतील अक्षर दिले आहेत, ते आपल्याला पाण्यातील प्रतिबिंबामध्ये पाहत असताना पहा, हा 3 सुरुवातीला जो डावीकडे 3 आहे तो डावीकडेच असला पाहिजे आणि याचं 3 तोंड जे इकडं आहे ते इकडंच असलं पाहिजे आणि हे उलटं दिसलं पाहिजे. हे इथं आहे बरोबर, या ठिकाणी नाही, इथं आहे, बरोबर. आता 5 जे आहे याचा उलटा दिसला पाहिजे. आता या ठिकाणी उलटं घेतलेलं आहे पण ह्याचं तोंड जे इकडं आहे त्याचं इकडं घेतल्यामुळे हे चुकलेलं आहे, हे बरोबर आहे, त्याच्यानंतर हे बरोबर आहे. आता आपण पाहू 9. हे जे 9 आहे ते पाण्यामध्ये हे वरचा भाग जर खाली गेला तर हा असा दिसतो, तर हा आहे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आहे, कारण याचं 9 तोंड इकडं आहे, हे 6 इकडं केलेलं आहे, म्हणजे हे पण येणार नाही. उत्तर आहे 31 पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32 पहा, 32 या ठिकाणी या आकृतीचं पाण्यातील प्रतिबिंब पाहत असताना हे जे छोटी जी रेष आहे वरची अशी ही ती आपल्याला खाली ही अशा पद्धतीने दिसली पाहिजे, तर याच्यामध्ये नाही, याच्यात नाही, या दोन्हीमध्ये मात्र आहे. आता या ठिकाणी एक
एक मुलासारखं किंवा माणसासारखं चित्र दाखवलेलं आहे आणि एक हात त्याचा कमरेवर आहे, एक हात इकडं रेषेला आहे. तर जो उजवा हात रेषेला आहे तो उलट होत असताना उजवाच रेषेला असला पाहिजे. आणि या ठिकाणी जो त्याचा हा जो हात आहे, इकडचा हात राईट इकडचा जो आपल्याला दिसतो आपल्या उजवीकडचा, तो कमरेवर आहे. पहा, आता ह्या दोन्हीमधून आपल्याला ते उत्तर आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणी हे पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला हे स्पष्टपणे दिसत आहे, म्हणून याची उलटी प्रतिमा 32 पर्याय क्रमांक 2. त्यानंतर जाऊ आपण प्रश्न क्रमांक 33. प्रश्न क्रमांक 33 मध्ये आपल्याला इंग्रजीतील अक्षरं दिलेली आहेत आणि त्याचं आपल्याला पाण्यातलं प्रतिबिंब. आता हे 5चं प्रतिबिंब हे उलटं 5 हे करेक्ट कुठं कुठं आहे? 1 आणि 2 मध्ये आहे, 3, 4 मध्ये नाही, म्हणजे हे उत्तर नाहीच. आता 8 मध्ये छोटा गोल वर आहे, मोठा गोल खाली आहे, तो उलटा झाला पाहिजे. छोटा आला खाली आला पाहिजे, मोठा वर गेला पाहिजे, हे दोन्हीमध्ये पण आहे. आता जे हे 9 दिसते, 9ची पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला या पर्याय क्रमांक 1 मध्ये करेक्ट दिलेलं आहे, म्हणून 31चं उत्तर आहे आपलं, सॉरी 33चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34 पहा. या ठिकाणी 2, 1, 3 आकडे दिलेले आहे. तर हा जो 2 दिसतो तो पाण्यामध्ये सुरुवातीला 2 या ठिकाणी जो उलटा दिसतो तो इथं बरोबर आहे, इथं बरोबर आहे, इथं नाही, या ठिकाणी बरोबर आहे. 1 जो उलटा दिसतो म्हणजे पाण्यामध्ये, तो इथं बरोबर आहे, इथं बरोबर आहे, इथं मात्र चूक आहे. कारण याची जी छोटी रेष जे लेफ्ट साईडला आहे ते पाण्यामध्ये लेफ्टलाच असली पाहिजे, इथं राईटला गेल्यामुळे हे नाही. आता आहे उत्तर या दोन्हीमधून 1. हे जे 3 आहे इथं सरळच 3 दिलेलं, ह्याला उलटं केलं पाहिजे या पद्धतीनं पर्याय क्रमांक 1. 34चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35 पहा. या ठिकाणी 35 मध्ये हे जे 3 अंक दिलेले आहेत ते आपल्याला पाण्यामध्ये पाहत असताना 9 जो उलटा आहे सुरुवातीला डावीकडे 9 आहे तर डावीकडेच आला पाहिजे, हे येणारच नाही. तर हा 9 आपल्याला खालच्या भागात दिसतो, तो आता वर गेला पाहिजे इथं आणि तो उलटा गेला पाहिजे. तर लेफ्ट साईडला वर हा खालीच आहे, लेफ्ट साईडला हा वर आहे आणि ह्या उलटा आहे. हे 9 याचं इकडं दिशा आहे, 4 मध्ये इकडं दिशा असल्यामुळे हे येणारच नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे 35 उत्तर आपलं अगदी सहजपणे सांगता येईल. त्यानंतर जाऊ आपण प्रश्न क्रमांक 36 पहा. प्रश्न क्रमांक 36 मध्ये आपल्याला जी आकृती दिलेली आहे त्याच्यामध्ये 8, 0, 3 हे 3 आकडे दिलेले. तर लेफ्ट साईडला 8 आहे त्याला उलटं करा, तो लेफ्ट साईडलाच येईल, हे येणार नाही, हे येणार नाही, मग ह्या 2 पैकी 1 येईल. परंतु हा 8 उलटा करत असताना हा छोटा गोल जो वरचा आहे तो खाली आला पाहिजे, मोठा हा खालचा वर गेला पाहिजे. तर ते इथं नाही, पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे, म्हणून 36चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे आपल्याला इतर पुढचे आकडे पाहायचीच गरज पडली नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 37 मध्ये पहा. 2, 4, 6 याचे आपण पाण्यातील प्रतिबिंब पाहत असताना 2 हा खालच्या भागात आहे, त्याला उलटं करत असताना तो वरच्या भागात जाईल, लेफ्ट साईडला वर जाईल. लेफ्ट साईडला उलटा 2 इथं आहे, इथं आहे, या 2 मध्ये तर नाहीच. त्यानंतर 4 हा जो उलटा आहे हा वरचा जो टोक आहे तो या ठिकाणी खाली येईल आणि इकडं राईट साईडला इकडं तोंड उघडलेलं दिसेल, हे लेफ्ट साईडला असल्यामुळे हे पण नाही, म्हणजे 37चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38 पहा. 38 मध्ये आपल्याला सुरुवातीला 1 दिलेला आहे, मग तो इकडं सुरुवातीलाच दिसला पाहिजे, तो उलटा याच्यामध्ये नाही, या 3 मध्ये आहे. आता 5 हा खाली आहे, तो उलटा वर गेला पाहिजे आणि उलट दिसलं पाहिजे, पाण्यातील प्रतिबिंब वर गेला पाहिजे. तर या ठिकाणी हा मोठा दाखवल्यामुळे हा तर येणारच नाही, मग हा जो 5 हा खालच्या भागात आहे तो वर गेल्याच्यानंतर तो असा दिसेल, हे तोंड इकडं असल्यामुळे हे देखील येणार नाही, पर्याय क्रमांक 3. 38चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 39 कडे जाऊ आपण पहा. प्रश्न क्रमांक 39 मध्ये आपल्याला या ठिकाणी 2 वर्तुळं दिलेली आहेत आणि हे तिरकी जी अशी रेषा आहे ते पाण्यामध्ये हे इथला जो गोल आहे तो इथं येईल आणि इथला गोल इथं जाईल, म्हणजे ते असे दिसेल. मग हे 4ही पर्यायामध्ये असे आहेत, परंतु हे अशी हे सरळ रेष घेऊन ह्याच्या वर गोल आहे. आता ते जेव्हा पाण्यामध्ये दिसेल ते
या दिशेने रेषेला आणि असा खाली येईल, मग या दिशेने खाली याच्यामध्ये नाही म्हणजे तीन उत्तर नाही, आणि हे या पद्धतीने असा खाली आहे मग हा वर घेताना अस जेव्हा हे पाण्यामध्ये पाहू तेव्हा ते उलटा झाल्याच्यानंतर तो असा दिसेल, मग हे असा असा या ठिकाणी तिन्हीमध्ये पण आहे। आता आपल्याला ह्या दोन गोलवरून ठरवावं लागणार आहे। पहा आता या हे जे अर्धगोल आहे ते इकडच्या साईडनं आहे, जेव्हा तो खाली हा अर्धगोल खाली आल्याच्यानंतर हा इकडचा गोल आपल्याला भरलाला दिसला पाहिजे, अर्धा भरलेला या पद्धतीने, तर ते याच्यामध्ये नाही आणि याच्यामध्ये पण नाही, पर्याय क्रमांक दोनमध्येच आहे, म्हणून 39 उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन। पहा आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 40। प्रश्न क्रमांक 40 पहा, आपण हे जे बाण आहे हे आपण जेव्हा त्याला पाण्यामध्ये पाहू तो या दिशेने येईल, या दिशेने बाण हे एक आहे, इथं नाही, हे इथं नाही, हे दोन आहेत। आता आपण ह्या त्रिकोणावरून ठरवू, हा जो खालचा त्रिकोण आहे तो वर गेल्यानंतर ह्याचा शिरोबिंदू लेफ्ट साईडला आहे, तर पाण्यामध्ये त्याची लेफ्ट साईडलाच राहील, म्हणजे डावी बाजू डावीकडेच राहील। आता डावीकडे असलेलं म्हणजे या ठिकाणी इथं आहे, इथं राईटला गेल्यामुळे हे नाही, तर 40 उत्तर पर्याय क्रमांक एक। त्यानंतर प्रश्न क्रमांक 41 पहा, हे एम पी सी ए उलटा आपल्याला पाहायचं आहे, तर हे एम उलट स्टार्टिंगला लेफ्ट साईडला आहे, तर इथं हे सी आल्यामुळे हे नाही, हे सी आल्यामुळे नाही, तर हे एम उलटा इथं पण आहे, इथं पण आहे, पी जो आहे तो उलटा इथं पण आहे, इथं पण बरोबर आहे। आता सी हा आपण जेव्हा उलटा पाण्यामध्ये पाहू तेव्हा तो असाच दिसेल, मग या ठिकाणी दिशा बदलल्यामुळे हे चूक आहे, म्हणून 41 उत्तर पर्याय क्रमांक एक। त्यानंतर जाऊ आपण प्रश्न क्रमांक 42। प्रश्न क्रमांक 42 या ठिकाणी पहा, हे एफ ओ जी, आता आपण एफला अगोदर पाण्यामध्ये पाहू तो उलटा हा हे बरोबर आहे, हे चुकलेला आहे, हे 1, 2, 1, 3 आणि 4 बरोबर आहे। आता ओ तर जशाला तसाच दिसेल, आता आहे प्रश्न जीचा, जीचं हे जे उघडलेलं तोंड राईट साईडला आहे, हे लेफ्ट साईडला आल्यामुळे हे चुकलेलं आहे। आता इथं जी आहे, इथं एफ घेतल्यामुळे आता हे तर अगोदर चूक ठरवलं आपण, हां तर हे जी हे जे दोन आहेत आता 3 किंवा 4, तर ह्याचं उघडलेलं तोंड जे राईट साईडला दिसायले हे आपल्याला लेफ्ट साईडला आल्यामुळे हे अगदी चुकच आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 42 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर आपण पाहू आता प्रश्न क्रमांक 43। 43 लेफ्ट साईडला एच आहे तो लेफ्ट साईडलाच राहील आणि तो पाण्यामध्ये त्याची प्रतिमा एच सारखी दिसेल, हे लेफ्टला एम आल्यामुळे चुकलं, हे डब्ल्यू चुकलं, हे चुकलं, आता शेवटी एकच पर्याय उरलेला आहे पर्याय क्रमांक 4। पहा प्रश्न क्रमांक 44 प र म हे दिलेलं आहे, तर लेफ्ट साईडला जो प आहे तो लेफ्ट साईडला इथं पाण्यामध्ये तो उलटा दिसला पाहिजे, इथं सुरुवातीला म आल्यामुळे हे दोन येणारच नाहीत। आता हे प पर्याय क्रमांक 1 आणि 4 उलटा दिलेला आहे। आता र जो आहे, र उलटा हा कसा दिसतो पहा, हे र उलटा जे पर्याय क्रमांक 1, 1 आणि 4 दाखवलेला आहे, तर हे र ची जी रेष हे इकडं राईट साईडला आहे ते राईट उलट्यामध्ये राईट साईडलाच आली पाहिजे, ही लेफ्ट साईडला गेल्यामुळे हे चुकलेलं आहे, हे पर्याय क्रमांक 4। 44 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। आता जाऊ आपण प्रश्न क्रमांक 45। प्रश्न क्रमांक 45 पहा, जे ओ वाय हे 3 अक्षरे दिलेली आहेत। आता जे उलटा जे सुरुवातीला आपण पाहू जो लेफ्ट साईडला तो लेफ्टलाच असलं पाहिजे, तर लेफ्टला जो उलटा जे आहे ते या ठिकाणी हे उलटा जे नाही, म्हणजे हे जाडीवरेश आहे ते खाली आली पाहिजे आणि हे छत्रीसारखा हे जो भाग आहे तो असं वर गेला पाहिजे, तर पर्याय क्रमांक 2 आहे 3, इथं वाय आहे इतर प्रश्नच नाही। आता या दोन्हीपैकी आपलं उत्तर 2 किंवा 3, तर हा जो वाय आहे तो पाण्यामध्ये तो उलटा दिसेल, उलटा वाय इथं नाही, इथं आहे पर्याय क्रमांक 3। 45 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर आपण जाऊ आता प्रश्न क्रमांक 46 पहा। प्रश्न क्रमांक 46 पी ई एन, अगोदर आपण लेफ्ट साईडला पी आहे तो पाण्यामध्ये लेफ्ट साईडलाच असेल, तो उलटा पी या ठिकाणी कुठकुठं आहे, 1, 2 हे नाही, हे नाही। आता ई ईचे हे जे उघडं तोंड आहे, म्हणजे उघडा भाग जो राईट साईडला आपल्याला दिसतो तो राईटलाच आला पाहिजे उलटा होत असताना,
तर इथं लेफ्टला आले म्हणजे चुकला, तर हे राईटला ही आहे। मग आता पर्याय उरला एकच, 246 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर प्रश्न क्रमांक 47 पहा। अ भय अगोदर अला आपण उलटा या ठिकाणी जो लेफ्ट साईडला अ आहे तो लेफ्टलाच येतो आणि तो पाण्यामध्ये आपल्याला जो उलटा दिसतो तो कसा दिसेल, हा तर सरळच ठेवलेला आहे, इथं सुरुवातीला य दिलेला आहे हे नाही। तर हे अचं जे तोंड आहे ते लेफ्ट साईडला आहे, इथं राईट साईडला गेल्यामुळे हे पण नाही, म्हणजे उरलं पर्याय क्रमांक 3। 47 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर आता आपण पाहू प्रश्न क्रमांक 48 पहा। प्रश्न क्रमांक 48 आपल्याला काय दिले आहे, एल ई टी। तर अगोदर आपण एल जो लेफ्टला आहे तो लेफ्टलाच असेल, म्हणजे आता आपल्याला एक अक्षरावरून उत्तर सापडलं तर पुढचे अक्षर पाहायची गरज नाही, आपण ह्याचं या अगोदरचे प्रश्न असेच पाहिलेले। आता यलला उलटा करा, हा कसा दिसेल, हे बरोबर आहे हे बरोबर आहे, हे टी आहे चुकला आणि हे देखील चुकलेलं। आता ई, ईचं हे जे तोंड राईट साईडला आहे ते उलटं होत असताना राईट साईडलाच आहे, इथं लेफ्टला आल्यामुळे ही चूक आहे। आता उरला पर्याय फक्त एकच, 2, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। आता प्रश्न क्रमांक 49 आर ओ झेड पहा। हा अगोदर लेफ्टला आर आहे तो पाण्यामध्ये लेफ्टलाच आहे राहील, आणि आपल्याला हा उलटा आर पाहावं लागेल, हे बरो हे या ठिकाणी उलटा हा बरोबर आहे, हे चुकलेलं आहे, हे तर झेड चुकलेलंच आहे। आता प्रश्न एक, पर्याय 1 आणि 4, ओ तर सारखाच आहे, आता झेड जो आहे ही रेष म्हणजे हे लेफ्ट साईडला जी चालली ते लेफ्टलाच जाईल, परंतु ती खाली जाईल आहे ना, खालची रेष लेफ्ट साईडला जाईल, खालची रेष लेफ्ट साईडला, हे पर्याय क्रमांक 4 नाही 1 आहे, म्हणून 49 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 50 शेवटचा प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 50 ग व त, अगोदर ग आपण पाण्यामध्ये उलटा पाहू इथं बरोबर आहे का, तर ग उलटा या ठिकाणी आहे पण इथं तोंड इकडे केल्यामुळे हे चुकलेलं, इथं त आल्यामुळे हे चुकलं। आता 3 आणि 4 ग उलटा बरोबर दिलेला आहे पाण्यामध्ये, वची पाण्यातील प्रतिबिंब बरोबर आहे, आता तचं पाण्यातील प्रतिबिंब हा जो वक्र भाग लेफ्टला आहे तो लेफ्टलाच दिसला पाहिजे उलटा, तर लेफ्टला उलटा इथं आहे, इथं राईटला गेल्यामुळे ही चूक आहे, म्हणून आपलं 50 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी पाण्यातील प्रतिबिंब हे कशा पद्धतीने दिसतात हे आपण पाहिलेले आहेत। तर हे व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडत असतील तर कृपया लाईक करायला विसरू नका। काय करायचं आहे, लाईकवर तुम्ही क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर अजून एक काम करा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी माझं जे चॅनल तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे, SUNEWAR सुनेवार SHYAM श्याम सुंदर, या ठिकाणी तुम्ही जे यूट्यूबवर बघत आहात त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका। काय करायचं, सबस्क्राईब जे आहे लाल अक्षरामध्ये जे आहे त्या सबस्क्राईबवर बटन दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ जे नवीन आहेत तुम्हाला पाहायला मिळत जातील। आज आपण या ठिकाणी थांबू, पुढील प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू। नमस्कार।